माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मध्यरात्री ईडीकडनं अटक करण्यात आलेली आहे काल ते साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले होते त्यानंतर तब्बल तेरा तास त्यांची चौकशी झाली आणि मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी पण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे यांच्याकडे जाणार आहोत प्रशांत देशमुख यांना काल अटक झाली मध्यरात्री आता त्यानंतर पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल स्वर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्यावेळेस अनिल देशमुख यांना ही अटक दाखवण्यात आलेली आहे अटक झालेली आहे त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल त्यांचं रिमांड घेण्याची जी आहे ती मागणी करण्यात येईल आणि तत्पूर्वी त्यांची मेडिकल करण्यात येईल ज्या पद्धतीने ही पद्धत आहे की चोवीस तासामध्ये त्यांची मेडिकल करणं गरजेचं आहे त्यामुळे अगोदर जे जे, जे किंवा कस्तुरबामध्ये त्यांची मेडिकल करण्यात येईल आणि मेडिकल केल्यानंतर त्यांना जे विशेष न्यायालय आहे सेशन कोर्टाच्या इथे त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची रिमांड मागण्यात येईल खरं तर या प्रकरणामध्ये अनेक धागेदोरे जे आहेत ते ईडीला जे आहेत ते पुढे आणायचे आहेत कारण या अगोदर दोन त्यांचे पीए जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत चार कोटी सात लाखाचं सा लॉन्ड्रिंग झाल्याचं जे आहे ते समोर ईडीने आणलेलं आहे चार कोटी सत्तर लाखाचं करा जे ट्रान्झॅक्शन आहे त्या संदर्भातली ही चौकशी आहे आणि एकूणच शंभर कोटीचा दावा केलेला आहे शंभर कोटीच्या वसुलीचा दावा जो आहे तो परम सिंग यांनी आरोप केलेला होता त्यामुळे काही इलेक्ट्रॉनिक्स जी माध्यमांतून मिळालेली माहिती थे आहे त्यांना ईडीला ती संपूर्णपणे क्रॉस व्हेरीफाय करायची अनिल देशमुख यांच्या बर। त्यामुळे हो। किमान सात ते दहा दिवसाची रिमांड जी आहे ती ईडी मागेल मात्र त्याला इंद्रपाल सिंग जे आहेत त्यांचे ॲडवोकेट आहेत ते विरोध करतील त्यामुळे न्यायालय नेमकं या संदर्भात किती दिवसाची कोठडी जी आहे ती अनिल देशमुखांना देतात त्यानंतरच संपूर्ण पुढची चौकशी होईल स्वर्धा प्रशांत तू सोबत रहास मात्र अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ती देखील जाणून घेणार आहोत अखेर अनिल देशमुखांना अटक झाली वसुली कांड प्रकरणातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे अनिल देशमुखांना गृहमंत्री कोणी केलं त्यांच्याबरोबर आणखीन कोण अनिल कोण होत आणि हे दोन्ही अनिल मिळून आपला वाटा कोणाला द्यायचे याचे सुद्धा छडा लावण्याची आवश्यकता आहे आणि मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काळात सीबीआय आणि ईडी या केवळ दोन अनिलवर न थांबता त्यांचे जे मास्टर माइंड्स आहेत त्यांनाही शोधतील आणि त्यांच्यापर्यंत पोचलेल्या पैशाचा शोध घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करतील आणि या भ्रष्टाचाराची जी, जी कीड महाभकास आघाडी सरकारने लावलेली आहे ती नष्ट करण्याकरता एक मोठं पाऊल उचललं जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट